दुष्काळग्रस्त मराठवाड्यात खरीप हंगामातील शेती कामांना सुरुवात झाल्यामुळे लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात आश्रित छावण्यांमधील जनावरांची संख्या कमी झाली आहे. दुष्काळाने हरपळत असलेल्या मराठवाड्यात नापिके आणि टंचाईची परिस्थिती भेडसावत आहे. विभागात भेडसावत असलेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर चारा आणि पाणी टंचाईमुळे मराठवाड्यातील पशुधन संकटात सापडल्याने दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील पशुधन वाचवण्यासाठी चारा आणि पाण्याची सोय असलेल्या चारा छावण्या उघडण्यात आल्या आहेत. विभागातील बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात सुरू 367 चारा छावण्यांमध्ये मागील आठवड्यात जनावरांची संख्या 4.25 लाखापर्यंत पोहोचली होती. भारतीय हवामान विभागाने यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार येत्या खरीप हंगामात शेतीपिके येण्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खरीप हंगामातील जमीन मशागतीच्या कामांना वेग आल्याने विभागातील चारा छावण्यांमध्ये आश्रयित जनावरे शेती कामांकरिता रवाना झाल्याने विभागात सुरू चारा छावण्यांची संख्या आणि जनावरांची संख्या घटली आहे. त्यानुसार सद्यस्थितीला विभागात सुरू 357 छावण्यांमध्ये 353,716 लहान मोठी जनावरे आश्रयित आहेत. यामध्ये विभागातील बीड जिल्ह्यात सुरू 265 छावण्यांमध्ये 2,71,719 जनावरे, लातूरमधील 6 छावण्यांमध्ये 2,214 जनावरे आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू 85 छावण्यांमध्ये 91,103 लहान मोठी जनावरे आश्रयित असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.